नमस्कार विद्यार्थी मित्र, बदलते जीवन भाग एक या विषयाअंतर्गत आज आपण सामाजिक गरजा व सुविधा या विषयी माहिती जाणून घेणार आहोत की ग्रामीण भागातला कोणत्या अशा गरजा असतात किंवा सुविधा असतात त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रो, जशा आपल्या गरजा असतात तसे समाजाच्याही काही गरजा असतात, त्यात प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य किंवा स्वच्छता ह्या गरजा फार महत्त्वाच्या असतात। त्यात पहिला विषय स्वच्छता। स्वच्छताविषयी संत गाडगेबाबांनी आपल्याला अगोदरच सांगून ठेवलेला होता की ग्रामीण भाग स्वच्छ झाला तर ग्रामीण भागातील लोकांना आजार किंवा विविध प्रकारच्या समस्या उद्भवणार नाही। त्यानंतर आरोग्य हा विषय येतो। आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये काय समस्या आहेत की पाहिजे तसे दवाखाने नाहीत, दवाखाने असतील तर डॉक्टर नाहीत, डॉक्टर असतील तर औषधी नाहीत, ही समस्या फार मोठी भेडसावणारी आहे। एखादा ग्रामीण भागामध्ये रुग्ण जर गंभीर रूपारित्या आजारी असेल तो तालुक्याच्या ठिकाणी ज्यात ज्यात दवाखाना कारण असल्याने किंवा डॉक्टर उपलब्ध नसल्याने तो तालुक्याच्या कारणाच्या ठिकाणी जात असतानाच तो दगावू शकतो। त्याप्रमाणे आज आपल्याला ग्रामीण भागातील स्वच्छता आणि आरोग्य या विषयाबाबत माहिती करून घेता येईल। त्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या समस्या। ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या काळी नद्यांवरून पाणी आणत असत, आता परिस्थिती बदलली पण पाहिजे तसं दररोज पाणी पिण्यालायक मिळत नाही। आज ग्रामीण भागामध्ये 10-10 दिवसाआड, 5-5 दिवसाआड पिण्यासारखं पाणी मिळत असतं, पण तेही शुद्ध असेलच याची गॅरंटी नाही। त्यानंतर ग्रामीण भागातील गटारी। गटारी हा विषय या संदर्भात, कारण की त्या झाकलेल्या राहत नाही, उघड्यावर असतात त्या गटारी, त्याच्यामुळे डासांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढतं व मलेरिया, डेंगू अशा आजारांना त्या ठिकाणी एक आव्हान मिळत असतं। त्यानंतर स्वच्छता नंतर हा विषय येतो विद्युतीकरण। विद्युतीकरण ग्रामीण भागामध्ये दररोजची ही वीज जात असते, खास करून संध्याकाळच्या वेळेस। अशा वेळेस विद्यार्थी घरात अभ्यास करत असतो, सर्व मंडळी घरात आलेली असते, किंवा काही गावांमध्ये वीजसुद्धा नाही आणि विद्युतीकरणामध्ये अशा समस्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। औषध उपचारांची गैरसोय। बरेचसे दवाखाने ग्रामीण भागात असले तरी त्या ठिकाणी औषधी मिळत नाही, त्यांना मोठ्या महानगरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं, ही फार मोठी समस्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। त्यानंतर प्राथमिक शिक्षण। ग्रामीण भागामध्ये जरी प्राथमिक शिक्षण आपल्याला दिसतं पण उच्च शिक्षण किंवा उच्च शिक्षणाच्या ज्या काही शाखा आहेत त्या त्या ठिकाणी दिसत नाही आणि ग्रामीण भागातील युवक विद्यार्थी हा मोठ्या महानगरामध्ये शहरामध्ये जात असतो। त्यानंतर मनोरंजनाची केंद्रे। मनोरंजनाची केंद्रे म्हणजे काय की ज्या ठिकाणी माणूस आपल्या कामातनं वेळ काढून आपलं मन मनोरंजनासाठी घालत असतो किंवा एक विरंगुळा म्हणून एक फिरत असतो, अशा वेळेस मनोरंजना केंद्राची त्या ठिकाणी निर्मिती केलेली असते। पण ग्रामीण भागामध्ये बागबगीचा नाहीत, चित्रपटगृह नाहीत, नाट्यगृह नाहीत, तर अशा वेळेस ग्रामीण भागातील माणसाला मनोरंजन केंद्रापासून वंचित राहावं लागतं। त्यानंतर ग्रामीण भागामध्ये गावाचा विकास होण्यासाठी 1962 जिल्हा परिषदांची स्थापना केल्या गेल्या की जिल्हा परिषदामार्फत विविध विकास योजना कशा राबवल्या जातील। त्यानंतर 1971 काळामध्ये सकस आहार योजना राबवण्यात आली व त्याच्याही पुढे जाऊन ग्रामीण पाणीपुरवठा योजना ही ग्रामीण भागातील लोकांना पिण्यासाठी पाणी कसं उपलब्ध होईल, नळाद्वारे कसं उपलब्ध होईल, त्या ठिकाणी ती योजना सुरू करण्यात आली। अशा ग्रामीण भागातल्या गरजा सुविधा याच्याविषयी आपल्याला माहिती जाणून घेता येईल। धन्यवाद।